ते रातची कागद खाणार आता काही दिवसांपासून ते नसतेत का भाज्याचे त्याचे असे कागद जिलेबीचे ते कागद चघळू नये तिने आता ते लयच कामातून गेलं लयच याडा पाठ लागला वाटे बर मोपली 6 इंचाची असून दोन इंचाची असून तो 100 इंचाची काय कलर तो कांदे खाल्ले काय खाल्ले रे कधी बोलतो बोल नका आम्ही आमचं बघू तू तुपला बघ काय बोलतो रे आमच्या मध्ये तू का माणूस आहे का कोण आहे का तुला काय कळतंय का नाही काय खाता सांग बरे याची बुद्धीच कशी चलत नाही कामातून गेलेला माणूस आहे जाऊ दे राव त्यात काय खरं राहिले ते काय ते रातची कागद खाणार आता काही दिवसांपासून ते नसतेत का भाज्याचे त्याचे असे कागद जिलेबीचे ते कागद चघळू नये तिने आता ते लयच कामातून गेलो लयच याडा पाठ लागला होते मंत्र्याच्या हाताला त्याला काही कळतच नाही एवढं मोठं असून काही बोल बर मोपली 6 इंचाची असून 2 इंचाची असून तो 100 इंचाची काय कलर तो कांदे खाल्ले काय खाल्ले रे कधी बोलतो बोल नका आम्ही आमचं बघू तू तुपला बघ काय बोलतो रे आमच्या मध्ये यावं झालं आणि त्यावं झालं कसले काय डोक्यात खराब करतोय उगाच युग सगळा महाराष्ट्राले अरे त्या गोरगरीब ओबीसी बांधवाचं वाटोळं केलं तो गोरगरीब ओबीसी बांधवाचं वाटोळं केलं तू त्या धनगर बांधवांचं वाटोळं केलं गोरगरीबाचं तू त्या बंजारा बांधवाचं वाटोळं केलं तू का माणूस आहे का कोण आहे का तुला काय कळतंय का नाही काय खाता संभर हे याची बुद्धीच कशी चलत नाही का वयाने होत वयाने होत गप्पड ना कशाला गोरगरीबाचं वाटोळं करतो उगत आमचे संबंध लय चांगले आहेत गाव खेड्यात कशाला बिघडित तू हो रोज ताटात जेवतो आम्ही चहा पितो राव एकमेकाच्या शेतात एकमेकाला आवत देतो आम्ही आता पाणी नळ्या द्यायचं सुद्धा काही लोक एकमेकाला बंद करायला लागले तुला काही कळतंय का नाही तुला राजकीय स्वार्थासाठी कड बरळ तू उभं आपलं एक चॅलेंज दिलं तर कमशू करीना कर्म आहे ना नारकोठे चल एक तर मी जिवंत समाधी घेतो जर आपल्याला दारू जरी शिवली असली तरी जन्माल्यापासून आत्तापर्यंत पण जर नाही काही निघालं ना तुला जीवन समाधी व्हावं लागेल शुकार चालेल चल उग बोलत कुंकड बरळवाडी उपमुख्यमंत्री अजित पवार तुमचं नाव घेण्याचं टाळतात मात्र तुमच्याबद्दल नकारात्मक नेहमी बोलतात असं का नेमकं काय होत आणि आम्ही कुठं बोल म्हणलं जसं बोलत तसं बोलून दे मराठी लय कळतो मराठी लय हुशार झाले लय हुशार झाले नाव घेतलं का नाही घेतलं का ते का मला काय घेणे नका घ्या आमचं चाललंय दणका आरक्षण घेऊन येणार मराठी आम्ही जाणार बी तुम्हाला सांगतो ह्यो उत्साह हे उत्सव याला उत्सव नाव देऊ थोडक्यात आपण ही उत्सव असा राहणार आहे की लोकांना चालताना सुद्धा वाटणार नाहीये की आपण चालतोय एवढ्या स्कीम आम्ही त्याच्या वस्तू ही घेणार आहेत आम्ही हसत खेळत आनंदात जाणार आहेत मुंबईपर्यंत सगळे आमचे पारंपरिक जेवढे तेवढं आम्ही सोबत घेणार आहेत पारंपरिक वाद्य खेळ आम्ही इतके हसत खेळत जाणार आहेत वारकऱ्यांचं सगळं साहित्य की हे कवाशी कुंकळ पोहोचली इतका आनंदाचा उत्सव राहणार आहे पायी चालताना 20 जानेवारी ते मुंबईपर्यंतचा लोकांना वाटणार सुद्धा नाही आपण चाललो म्हणून